शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात, साडेतीन शक्तिपीठांपैकी साडेतीन शक्तिपीठांमध्ये मोठा उत्साह, कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर सजलं। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला सुरुवात, अंबाबाईला तोफेची सलामी। नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं महालक्ष्मी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी, दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून मोठा फौज फाटा। नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं मुंबादेवी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी, देवीच्या दर्शनासाठी पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांची गर्दी। अमरावतीच्या अंबादेवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला सुरुवात, अंबादेवी मंदिरामध्ये सकाळपासून भाविकांची गर्दी, मंदिराला आकर्षक विद्युत रूप। आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला देशभरामध्ये सुरुवात, देशभरातली मंदिरं सजली, तुळजाभवानीची सिंहासनावरती प्रतिष्ठापना। नागपूरमधल्या कोराडी जगदंबा महालक्ष्मी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात, पहाटेपासून मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वारावरती फुलांच्या माध्यमातून साकारला गजलक्ष्मी रथाचा देखावा, तब्बल 1200 किलो देशी विदेशी फुलांचा वापर। आई एकवीरा देवीच्या कारलागडावरती नवरात्र उत्सवाला सुरुवात, मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, एकवीरा आईच्या मंदिरामध्ये विधिवत पूजा करून घटस्थापना। नाशिकच्या चांदवडमधील राजराजेश्वरी कुलस्वामिनी रेणुका देवीच्या मंदिराला आकर्षक सजावट, सभामंडपामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई। नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांच्याकडून सजावटीची सेवा। श्री एकवीरा देवी मंदिरामध्ये घटस्थापनेनं शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात, दर्शनासाठी भाविकांची गर्दी। छत्रपती संभाजीनगर शहरातील कर्णपुरा देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला उत्साह, कर्णपुरा देवी मंदिरामध्ये अंबादास दानवेंच्या हस्ते घटस्थापना। रेणुका मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात, मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट। नवरात्र उत्सवासाठी पुण्यातील महालक्ष्मी मंदिर सजलं, महालक्ष्मी मातेला चांदीची साडी, सोन्याच्या मुकुटानं देवीचं रूप फुललं। चंद्रपूरचं आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीच्या अश्विन नवरात्रोत्सवाला घटस्थापनेनं सुरुवात, दर्शनासाठी भाविकांची गर्दी। सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस प्रारंभ, नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवस शहरातील विविध भागांमधून ही दौड काढण्यात येते, दौड मार्गावरती पोलिसांचा फौज फाटा। ठाण्यामध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या देवीचं जल्लोषामध्ये स्वागत, संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाचं यंदाचं 18 वर्ष। ठाण्यातल्या टेंबी नाक्याच्या देवीसाठी हुबेहूब राम मंदिराची प्रतिकृती, टेंबी नाका परिसराची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी। धार्मिक उत्सवामध्ये महाप्रसादाचं आयोजन करताना अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणं बंधनकारक, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती। नवरात्रोत्सव महालक्ष्मी यात्रेसाठी बेस्टच्या 26 जादा बसेस, शिवडी ते महालक्ष्मी मंदिर आणि सीपी टँक ते महालक्ष्मी मंदिर या दरम्यान बसेस चालवण्यात येणार। सिंधुदुर्गच्या आरवली समुद्र किनाऱ्यावर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।